ह्युमन बॉडी माय ऑर्गन, आपल्या शरीरातील काही ऑर्गन्स विषयी आपण आज पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शरीरातल्या विविध ऑर्गन्स विषयी जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण आपल्या बॉडीचे स्पेशल पार्ट्स म्हणजे स्पेशल ऑर्गन्स पाहणार आहोत. तसेच आपले इंटरनल ऑर्गन्स आपल्याला कसं हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात ते आपण पाहणार आहोत. तसेच आपण काही गेम्ससुद्धा खेळणार आहोत. तर चला पाहूयात. पण धड्यात पाहिल्याप्रमाणे आपलं हार्ट खूप महत्त्वाचं काम करत असतं. ते नेहमी पंप करत असतं आणि ते पंप करताना आपल्या शरीरभर रक्त पोहोचवत असतं. नंतर आहे आपलं स्टमक. स्टमक म्हणजे आपलं पोट. आपण जे काही खाल्लेलं आहे ते सगळं आपल्या पोटात जातं आणि तिथे विविध स्पेशल ज्युसेस असतात, ते त्याच्यासोबत मिक्स होतात आणि पुढे पाठवतात. नंतर आहे आपलं इंटेस्टाईन म्हणजे आपली आतडे. दोन प्रकारचे आतडे आपल्या शरीरामध्ये दिसून येतात, एक स्मॉल इंटेस्टाईन, एक लार्ज इंटेस्टाईन, म्हणजे एक लहान आतडे आणि मोठे आतडे. लहान आतडे फूडला ब्रेकडाऊन करतात आणि महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स सोक करून घेतात. लार्ज इंटेस्टाईन सुद्धा आपल्या महत्त्वाच्या गोष्टी फूडमधल्या ज्या की राहिल्या गेलेल्या आहेत त्या ऍब्सॉर्ब करतात आणि पुढे पाठवतात. नंतर आहे आपलं लंग्स. लंग्स काय करतं? लंग्स ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साइड सोडतं. म्हणजे आपल्या शरीरात ऑक्सिजन, जे की खूप महत्त्वाचं गॅस आहे, ते गॅस शरीरभर पोहोचवण्याचं पहिलं काम कोण करतं? आपलं लंग्स करतं. त्यानंतर आपली किडनी. किडनी काय करते? फिल्टरसारखं काम करते. आपल्या शरीरातून एक्स्ट्रा वॉटर जे आहे ते रिमूव्ह करते आणि आपल्या रक्ताला शुद्ध करते. हे सर्वात महत्त्वाचं आपलं ब्रेन. आपलं ब्रेन जसं की सुपर कम्प्युटरसारखं काम करतं, ते पूर्ण शरीरातील ऑर्गन्सना कंट्रोल करतं. या स्लाइडमध्ये तुम्हाला काही चित्र दिसत आहेत, तसेच काही नावं दिलेली आहेत, तुम्हाला त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.